न्यूज के प्रायोजक है द नेचर पार्क रिजॉर्ट। रेन डांस, स्विमिंग, लॉजिंग, डाइनिंग, ये सब सुविधा द नेचर पार्क रिजॉर्ट रावणवाड़ी में। मागील 4 वर्षांपासून गणेशपूर येथील सुभाषवाड व गांधीवाड्यातील जवळपास 100 कुटुंबियांना अंधुक वीज पुरवठा होत असल्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा येथील नागरिकांना या वीज पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत होता। याबाबत रहिवाशांनी स्थानिक प्रतिनिधींना अनेक तक्रारी दिल्या, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शेवटी नागरिकांनी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के यांना डिम लाईटची समस्या सांगितली। याची त्वरित दखल घेत त्यांनी महावितरणाच्या अभियंत्यांना याबाबत पाठपुरावा करून 2-फेस लाईट ऐवजी 3-फेस लाईट देण्याची मागणी केली असता अखेर महावितरणाच्या अभियंत्यांनी बुधवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी 3-फेस वीज पुरवठा सुरू केल्याने अखेर 4 वर्षांनंतर सुभाषवाड व गांधीवाडातील जवळपास 100 कुटुंबियांची अंधुक वीज पुरवठ्यापासून सुटका झाल्याने येथील रहिवाशांनी पवन मस्के यांचे आभार मानले। सविस्तर असे की दक्षिण महावितरण केंद्र भंडारा शहर उपविभागीय अंतर्गत गणेशपूर येथील सुभाषवाड व गांधीवाड येथे पोल क्रमांक 1510 ते 1520 वरील वीज ग्राहकांना लघुदाब वाहिनीवरून कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात होता। या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे येथील वार्डातील रहिवाशांना अंधुक वीज पुरवठा मिळत होता। सदर कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रकार मागील उन्हाळ्यापासून सतत सुरू असल्याने येथील जनतेला तारेवरची कसरत करून त्रासात जीवन जगावे लागत असल्याने गणेशपूर येथील स्थानिक प्रतिनिधींना या समस्येबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या, मात्र येथील प्रतिनिधींनी याकडे कानाडोळा करीत आपल्याला याच्याशी काहीही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट केले। येथील संबंधित महावितरणाच्या अधिकाऱ्यांनाही लेखी व तोंडी तक्रारी देण्यात आल्या। सदर तक्रारी 3-फेस वीज पुरवठा देण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु सुभाषवाड व गांधीवाड्याच्या कुणीही वाली नसल्याने महावितरणाने सुद्धा त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले। शेवटी येथील रहिवाशांनी डिम लाईटची कैफियत जनसेवक तथा आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के यांना सांगितले। त्यांनी मागील 2 महिन्यांपासून वीज पुरवठ्याच्या समस्येचा पाठपुरावा महावितरणाच्या अधिकाऱ्यांना करून 3-फेस वीज पुरवठा देण्यासाठी त्यांनी निवेदनही दिले। सदर निवेदनात सुभाषवाड व गांधीवाडात ग्राहकांची संख्या वाढली असून आजूबाजूच्या परिसरात अनेक लेआउट पडल्याने त्यांनाही याच खांबावरून वीज पुरवठा केला जात आहे, मात्र या खांबावरून सिंगल फेस वीज पुरवठा केला जात असल्याने या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने येथील जवळपास 100 वर कुटुंबियांना अंधुक वीज पुरवठा मिळत आहे। त्यांच्या निवेदनाची व पाठपुराव्याची दखल घेत महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सुभाषवाड व गांधीवाड या परिसराचे निरीक्षण करून सिंगल फेस 3 वायरचे कनेक्शन 3-फेस 5 वायर लघुदाब वाहिनीमध्ये करण्यासाठी 53,595 रुपयाचा अंदाजपत्रक दुरुस्ती योजना मंजूर करून अखेर बुधवार 25 ऑगस्ट रोजी महावितरणाने त्या खांबावरून 3-फेस वीज पुरवठा जोडली। त्यामुळे सुभाषवाड व गांधीवाडीतील 100 कुटुंबियांचे अंधुक वीज पुरवठ्यातून सुटका झाल्याने तेथील रहिवाशांनी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष तथा जनसेवक पवन मस्के व मंचच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले। आपके अपने चैनल बीएस क्राइम इंडिया न्यूज की खबर सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले।